नाटक जे केलंय ते रंगभूमीवर लोकांना विचार करायला प्रवृत्त करणार आहे हे आणि त्याच्यात मांडलेले जे विचार आहेत ते विचार खरोखर म्हणजे आज म्हणजे त्याच्यावर डिबेटिंग होऊ शकतं पण डिबेटिंग करण्याआधी म्हणजे आता जे काही वस्तुस्थिती चाललेली आहे त्या ती वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे आणि ती वस्तुस्थितीवर कमीत कमी प्रेक्षक विचार करतील विचार करायला प्रवृत्त होतील यासाठी मला हे नाटक आवडलं कारण मी स्वतः एक लेखक आहे आणि कुठलीही कलाकृती मला वाटतं रंगभूमी ही नुसती एंटरटेनमेंट किंवा मनोरंजनासाठी नसावी. गोधडी या स्वरूपात त्यांनी एक अनेक धाग्यांचं विश्लेषण आपल्या समोर सादर केलेलं आहे. ते प्रेमाचं आहे ते कायद्याचं आहे ते उसवलेलं आहे त्याचं पण विश्लेषण आहे. म्हणजे प्रत्येक अंगाचं विश्लेषण त्यांनी समर्पकपणे इथे सादर केलेलं आहे. त्यांच्या शब्दांची ताकद त्याचं लेखक म्हणून खूप समर्थ आहे आणि त्या समर्थतेची धुरा मी जेव्हा नाटक बघितले अनेक नाटकं बघितलेली आहेत पण इथे कुठल्याही तऱ्हेने बॅकस्टेज नसताना कुठल्याही तऱ्हेने प्रॉम्प्टर नसताना जेव्हा सूत्रधार म्हणून मुख्य भूमिका अश्विनी नांदेडकरने केली अक्षरशः वाखाणण्यासारखी होती. म्हणजे त्यांच्या शब्दातनं त्यांच्या भूमिकेतनं तो शब्दाचा आशय स्पष्ट होत होता. त्याच्या पाठोपाठ तो कोमल खामकर तिथे वाजवत होती त्याच्यात एक ताल होता आणि त्या तालामध्ये सुद्धा काही ना काही एक संदेश होता. म्हणजे त्या तालामधून आपल्यापर्यंत जी गोष्ट पोहोचायची होती ती व्यवस्थित पोहोचलेली आहे. नंतर सायली पावसकर म्हणजे तिने ते एक वाद्य हातामध्ये घेतलं होतं पण त्या वाद्यामध्ये पण एक बरोबर तो ठेका असणं गरजेचं आहे. तो ठेका तिने अप्रतिमपणे वापरला आणि तो शेतकरी झालेला तुषार म्हस्के एकदम बेस्ट. त्याने ती भूमिका एका म्हणजे सर्व स्त्री वर्गामध्ये एक पुरुष वर्ग इतका समर्थपणे सादर करतो हे स्पष्टपणे आणि बाकीच्यांनी साथ दिली. मला त्यांची नावं माहिती नाहीत परंतु मी यांना ओळखतो पण म्हणजे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे त्यांचा प्रवास पाहिलेला आहे. म्हणजे त्या प्रवासामध्ये त्यांची जी प्रगती पाहिलेली आहे आणि त्याच्यापेक्षा समर्पक म्हणजे आजच्या संविधानाच्या दृष्टीने म्हणजे आज या गोधडीचं मुख्य काय संविधान म्हणजे संविधान म्हणजे काय संविधानामधला स संबंध टिंब आणि कृती संस्कृती मधली कृती संविधानात्मक कृती जर प्रत्येकाने केली तर हे प्रश्न सुटू शकतात. वादाचा प्रश्न नाही डिबेट करायचं झालं मी देखील डिबेट करू शकतो पण डिबेट हा मार्ग नाहीये संवादमय कृती हा मार्ग आहे. नाटक सुरू झालं तेव्हा भूमिका हा शब्द आला होता. भू म्हणजे तुमची माती मी म्हणजे मी कोण समाजासाठी करणारा मी कोण आणि का हा प्रश्न विचारणारा सत्तेचा मी कोण सत्तेला का विचारण्याचं धाडस पाहिजे धाडस नाही ठेवायचं. प्रत्येकाचा दुसऱ्याच्या घरी शिवाजी झाला पाहिजे दुसऱ्याच्या घरी सैनिक झाला पाहिजे आणि काही झालं तर मी फक्त भांडायला तयार राहतो हे नसावं. तुमचा सहयोग काय आहे इथून सहयोग पाहिजे आणि त्या सहयोगाला तुमचे संविधानात्मक स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय त्या शब्दाचं तुम्ही काय केलेलं आहे तुमची कृती काय होती हा प्रत्येकाने प्रश्न विचारावा. घरी जाऊन या गोधडीमध्ये लपलेले धागे ते शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचं सार्थक झालं तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. जो म्हणजे एक एक शब्द म्हणजे एवढा कळत होता ना का म्हणजे आता तर माझं पण 7 वर्ष होऊन गेली म्हणजे त्याच्या अगोदरपासूनचे आम्हाला सर्व म्हणजे आजी आजोबा आम्हाला आठवत गेले असे खूप छान याच्याने जे मांडलं तू ते खूप छान आहे आणि लहान छोट्या बाळांपासून मस्त केलं तुम्ही म्हणजे मन भरून येत होतं खूप छान झालं. विचार इतकं सुंदर त्यांनी ते गोधडीत ना त्यांनी विणलेलं म्हणजे ते माणसं जोडत आहे त्या गोधडीच्या माध्यमातून एकमेकांना जोडून पाहत आहेत इतकं सोट बोलणं अक्षरशः वाटले आणि सर्वांचं एक्सप्रेशन वाखाणण्यासारखं आहे. फार अप्रतिम नाटक आहे की मला माझी आजीची आठवण आली आणि येऊन खरंच असं बरं वाटलं ना की संविधानला तुम्ही गोधडीमध्ये कसे असं काही ते आम्ही आमच्यामध्ये पुढे पोरवून टाकला आणि सगळ्यांसमोर दाखवला ते खरोखर म्हणजे गौरवशाळी हे आहे मला खूपच आवडलं.